आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा भारतातील सर्वात प्रसिद्ध युरोनियम खान जादूगोडा हे भारतामधील कोणत्या राज्यामध्ये हे बघा झारखंड या ठिकाणी स्थित आहे कुठं झारखंड या, या राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न बघा भारतामधील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे चा तर यन एच चव्वेचाळीस कोणत्या पहा यन यच चव्वेचाळीस चा हा बघा भारतामधील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे अरवली आणि विंद प्रदेशामध्ये कोणतं पठार आहे तर लक्षात ठेवा माळवा पठारी कोणतं हो माळवा पाठार पुढचा प्रश्न आहे बघा रासायनिक दृष्ट्या हे टिंबटिंब आहे हे काय बघा सेल्युलोज हे लक्षात ठेवा रासायनिक दृष्ट्या हे सेल्युलोज आहे पुढचा प्रश्न बघा मानवामध्ये बिजांड आणि शुक्रजंतूचा संयोग कोणत्या ठिकाणी होतो तो फेलोपियन ट्यूबमध्ये होतो कुठं होतो फेलोपियन ट्यूबमध्ये नेक्स्ट क्वेश्चन पहा कीटक खाणारी वनस्पती म्हणून खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा निर्देश करता येईल तर विनस फ्लायट्रॅप कोणती वनस्पती बघा ती विनस फ्लायट्रॅप पुढचा प्रश्न पहा प्रथिन हे काय आहे तर हे काय बघा एक प्रथिन आहे लक्षात ठेवा प्रोटीन्स बियांच्या कडक कवचामध्ये कोणती ऊती आपल्याला पाहायला मिळते तर दृढ ऊती या ठिकाणी पाहायला मिळते कोणती दृढ ऊती खालीलपैकी पूर्ण अष्टक असलेलं मूलद्रव्य कोणतं आहे तर यनी नियॉन लक्षात ठेवा हे काय बघा पूर्ण अष्टक असलेलं मूलद्रव्य आहे शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त शर्करा तयार झालं तर तिचे टिंबटिंब या पदार्थामध्ये रूपांतर होते तर बघा ग्लायकोजन या पदार्थामध्ये रूपांतर होतं शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त शर्करा तयार झाला तर त्याचं काय होतं बघा ग्लायकोजन होतं पुढचा प्रश्न बघा अणु केंद्रकामध्ये असणारे कण खालीलपैकी कोणते असतात जे काही कण असतात ते कोणते असतात तर बघा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कोणते असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाच्याद्वारे किती हवा श्वसन केली जाते तर राईट आन्सर बघा दहा ते बारा किलो इतकी हवा काय केली जाते श्वसन केली जाते पहा अणूचे नियंत्रण जे काय फिशन विखंडने सर्वप्रथम जर्मनीमध्ये कोणत्या वर्षी झालं होतं ते एकोणीसशे अडोतीसमध्ये बघा सर्वप्रथम अणूचं नियंत्रित जे काय फिशणे बघा सर्वप्रथम झालं होतं तांबे आणि कथील यांच्यापासून कोणतं संमिश्र मिळवलं जातं तांबे आणि कथेलापासून बघा कांस्य लक्ष ठेवा कास्य आम्ल पावसासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहेत तर सल्फर लक्षात ठेवा सल्फर फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रक्षणात्मक घटकास काय म्हटलं जातं तर ऑप्शन क्रमांक सी एल्वी असं म्हटलं जातं पदार्थाच्या एक ग्रॅम मोलमधील रेणूंची संख्या किती असते तर पा यन इतकी असते किती यन इतकी क्षारयुक्त जमिनीमध्ये वाढणाऱ्या या वनस्पतीला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं बघा हाले फाईट्स असं म्हटलं जातं टिंबटिंब वस्तूचे वजन सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी असतं तर पृथ्वीच्या ध्रुवावरती बघा वस्तूचं वजन सर्वात जास्त असतं पृथ्वीच्या ध्रुवावरती वीरपिंडामधून कोणता स्राव सर्वात असतो तर बघा टोस्टेस्टरॉन हा जो काही स्राव आहे हा सर्वत असतो पुढचा प्रश्न आहे बघा बर्फामध्ये टिंबटिंब मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो तर बर्फामध्ये जर आपण मीठ मिसळलं तर तो वितरण्याला बघा भरपूर वेळ लागत असतो खालीलपैकी भारतामधील कोणतं हे युरेनियम साठा असणार राज्य आहे तर राईट आन्सर आहे वरीलपैकी सर्व राजस्थान झारखंड आंध्र प्रदेश या सर्व राज्यामध्ये बघा आपल्याला युरेनियमचा साठा पाहायला मिळतो नेक्स्ट बघा कृत्रिमरित्या फळ पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो तर बघा इथिलीन कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी इथिलीन हा वायू वापरला जातो आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा बघा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आरामधील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहेत तर बघा कर्बदोके आरातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहेत बघा कर्बदोके हे आहेत कोणत्या ग्रंथी शरीराची वाढ नियंत्रित करतात तर पियूषिका ग्रंथी लक्षात ठेवा कोणत्या ग्रंथी शरीराची वाढ नियंत्रित करतात तर बघा पियूषिका ग्रंथी दाताचे इनॅमल तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची आवश्यकता असते तर बघा फ्लोरिनची आवश्यकता असते कशाची फ्लोरिनची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खालीलपैकी कोणता घटका आगपेटीमध्ये वापरला जातो कोणता घटका आगपेटीमध्ये वापरला जातो तर बघा तांबडा फॉस्फरस लक्षात ठेवा तांबडा फॉस्फरस हा आगपेटीमध्ये वापरला जातो पुढचा प्रश्न आहे बघा मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक बी प्रमस्तिष्क लक्ष ठेवा मानवी मेंदूमधील सर्वात मोठा भाग आहे बघा प्रमस्तिष्क गतीज ऊर्जा अधिक गुरुत्वीय स्थितीच ऊर्जा बरोबर काय तर बघा पृथ्वीभोवती फिरणाऱ्या वस्तूची एकूण ऊर्जा लक्षात ठेवा पृथ्वीभोवती फिरणाऱ्या वस्तूची एकूण ऊर्जा असते नेक्स्ट हे बघा मुक्त पतनाशी संबंधित अयोग्य पर्याय या ठिकाणी निवडायला लावलेला आपल्याला तर बघा मुक्त पतन हे निर्वात पोकळीमध्ये होत नाही मुक्त पतने कुठं निर्वात पोकळीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही पुढचा प्रश्न बघा वजन या राशीचं याचा एकक कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक सी कोणते बघा न्यूटन टिंबटिंब या विभागामधील वनस्पती प्रामुख्याने पाण्यामध्ये वाढते तर बघा थेलोफायटा लक्षात ठेवा थेलोफायटा या विभागामधील वनस्पती प्रामुख्याने बघा पाण्यामध्ये वाढत असते हृदयाची भित्तिका किती स्तरांची बनलेली असते तर बघा तीन स्तरांची हृदयाची भित्तिका आपल्याला पाहायला मिळते तीन स्तरांची पाण्यामध्ये वाढणाऱ्या परंतु अपुष्प वनस्पती असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचं नाव काय आहे तर बघा स्पायरा वायरा काय नाव आहे बघा स्पायरा वायरा पाण्यात वाढणाऱ्या परंतु अस्पुष्प असणाऱ्या शैवाल वनस्पतीचं नाव आहे बघा स्पायरा वायरा खालीलपैकी कोण हे प्याराफिन नावाने ओळखले जाते तर बघा अल्केन काय बघा अल्केन हे ओळखले जाते पुढचा प्रश्न बघा लोणार सरोवर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर लोणार सरोवर बघा आपल्याला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं कोणत्या बुलढाणा चिल्का हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तर चिल्का आहे बघा ओडिसा तर मित्रांनो आपण जर तलाठी भरती वनरक्षक भरती त्याच्यानंतर आरोग्य विभाग भरती उत्पादन शुल्क त्याच्यानंतर जे काही दारूबंदी पोलीस आहे नगर परिषद भरती आहे जे काही भरती असतील बघा त्यासाठी बघा एकोणचाळीस प्रश्न पत्रिकेचा संच या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि हा बघा बावीस मे पासून सगळीकडे उपलब्ध झाणार आहे त्यामुळे मित्रांनो ज्यांना कोणा पुस्तक घ्यायचं असेल त्यांनी बघा हे आवश्यक घ्या हे बघा जबरदस्त पुस्तक आहे बघा यामध्ये सगळेच प्रश्न एकदम असे जे काय टी सी एस आय बी पी एस पॅटर्न आहे बघा त्यानुसार टाकलेले ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी घेऊ शकता या ठिकाणी आहे कुठं ओडिसा राज्यामध्ये टिंबटिंब हा भारतामधील प्राचीन घडीचा पर्वत आहे तर बघा अरवली हा प्राचीन घडीचा पर्वत आहे कोणता अरवली हा प्राचीन घडीचा पर्वत आहे रामेश्वर हे जे काही तीर्थस्थळे कोणत्या ठिकाणी स्थिती तर रामेश्वर हे जे काही बघा हे तमिळनाडू या ठिकाणी स्थिती कुठं तमिळनाडू या ठिकाणी टिंबटिंब मृदेने भारतामधील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे तर बघा जी काही गाळाची मृद आहे या मृदेने बघा भारतामधील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे पाणी साठवण्याच्या क्षमतेमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण कोणतं आहे तर लक्षात ठेवा उजनी हे धरण आहे कोणतं उजनी पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रमधील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा रे बघा दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आणि पहिल्या क्रमांकाचं कोणतं याचं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्या आणि त्याची उंची सुद्धा तुम्ही लिहू शकता शशी थरुर कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला तर बघा फ्रान्सचा लक्षात ठेवा शशी थरुर यांना फ्रान्सचा पुरस्कार जाहीर झालेला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे तर एकशे ब्याऐंशी मीटर लक्षात ठेवा एकशे ब्याऐंशी मीटर स्टॅच्यू ऑफ युनिटीची काय बघा उंची आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधलं जातं म्हणजे कोणाचा पुतळा आहे तर बघा सरदार वल्लभभाई पटेल लक्षात ठेवा सरदार वल्लभभाई पटेल भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे तर बघा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे कार्य या राशीचे सीज पद्धतीमधील एक कोणता आहे तर कोणत्या बघा अर्ग लक्षात ठेवा कार्य या पद्धतीचं सी एस पद्धतीमधील एक कोणतं आहे बघा अर्घ हे आहे किती तीव्रतेच्या असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बैरे पण आपल्याला येऊ शकतो तर बघा शंभर डीबीच्या वरती जर कायम तुम्ही राहिले तर आपल्याला कायमचा बायरे पण येऊ शकतो बघा शंभर डीबीच्या वरती डेसिबल पुढचा प्रश्न आहे बघा भारतात सार्वजनिक जलाशयामध्ये जे काही शुद्धीकरणासाठी सामान्यत काय वापरलं जातं तर क्लोरीनचा वापर केला जातो लक्षात ठेवा भारतामध्ये सार्वजनिक जालाशायेमध्ये सामान्यपणे क्लोरीन वापरलं जातं पुढचा प्रश्न बघा ई बरोबर यम सी वर्ग हा सिद्धांत कोणी मांडला ई बरोबर यम सी वर्ग हा सिद्धांत कोणी दिला तर हा बघा आईस्टाईनने दिलेला आहे प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते तर ही हरितद्रव्यामुळे बघा ऊर्जा ग्रहण केली जाते लक्षात ठेवा प्रकाश संश्लेषणामध्ये हरित द्रव्यामुळे प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जात असते पुढचा प्रश्न बघा सांद्री भवन दरम्यान उत्सर्जन होणाऱ्या उष्णतेला टिंबटिंब म्हणतात तर याला काय म्हणतात बघा अनुद्धूत उष्णता असं म्हटलं जातं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा ज्या खनिजांपासून सोयीस्कर आणि फायदेशीरित्या धातू वेगळा करता येतो त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण धातुकी असं म्हणतो लक्षात ठेवा ज्या खनिजापासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्याला आपण काय म्हणतो धातुकी असं म्हणतो पुढचा प्रश्न आहे बघा कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही आहे तर बघा या सगळ्या बघा या ठिकाणी पश्चिम वाहिनी नदीत बघा उल्हास वैतरणा बघा पश्चिम वाहिनी नद्या आहेत कोणत्या देशाची सीमा भारताला सर्वात कमी लागून आहे तर बघा अफगाणिस्तानची पुढचा प्रश्न आहे बघा भारताबाहेर स्थापन झालेली पहिली क्रांतिकारक संघटना कोणती होती तर इंडिया होमरूल सोसायटी भारताच्या बाहेर स्थापन झालेली पहिली क्रांतिकारक संघटना होती लक्षात ठेवा इंडिया होमरुल सोसायटी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं तळही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित नाही तर कोणतं बघा ऑप्शन क्रमांक सी नवेगाव कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर महाबळेश्वर या ठिकाणी बघा कृष्णा नदीचा उगम होतो लक्षात ठेवा महाबळेश्वर मानवी पिशींमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते तर किती असते बघा शेहेचाळीस आणि गुणसूत्राच्या जोड्या विचारल्या तर जोड्या किती असतात बघा तेवीस ते जोड्या असतात हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे मानवांमध्ये जे काय बिजांडे आणि शुक्रजंतूचा संयोग कोणत्या ठिकाणी होतो तो फेलोपियन ट्यूबमध्ये याचा संयोग होत असतो पुढचा प्रश्न आहे मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते तर गुणसूत्रांची संख्या किती असते बघा शेहेचाळीस असते मानवाच्या शरीरामधील जे काय रक्त आहे बघा ते शरीरामधील कोणती महत्त्वाचे कार्य करतं तर जे काय रक्त आहे बघा त्याचं सामूचं नियंत्रण या ठिकाणी केलं जातं पुलिस जर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रामधील पुरस्कारे हा बघा पत्रकारितामधील पुरस्कार आहे कोणत्या पत्रकारितामधील पुरस्कार आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायद्याची तरतूद केलेली आहे तर कलम चव्वेचाळीसमध्ये बघा समान नागरी कायद्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे भारतामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात तर बघा सगळे असतात बघा पुढचा प्रश्न आहे बघा घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आली जे काही चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती बघा या दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्कामधून जे काय मूलभूत हक्काला काय केले बघा वगळण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसचं अखल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर वर्ध्यामध्ये होणार आहे पुढचा प्रश्न बघा जास्तीचे कर्बोधके यकृतामध्ये कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जातात तर बघा हे ग्लायकोजनमध्ये साठवले जातात लक्षात ठेवा जास्तीचे कर्बोदोके यकृतामध्ये ग्लायकोजनमध्ये साठवलेले असतात अतिशय परिणामकारक आणि बुरशीजनक बारडोमिसरने टिंबटिंब आणि टिंबटिंबपासून पासून तयार करतात तर बघा कॉपर सल्फेट आणि लाईम लक्षात ठेवा अतिशय परि परिणामकारक बुरशजनक बारडोमिसरने बघा कॉपर सल्फेट आणि लाईमपासून तयार केलं जातं पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी काय सोन्यासारखं दिसतं म्हणून याला फुल्स गोड किंवा मूर्खाचे सोने असं म्हणून ओळखलं जातं त्याला पायराईट असं म्हटलं जातं काय पायराईट असं म्हटलं जातं शालेय विज्ञान राष्ट्रीय टेक्नॉलॉजी दिवस केव्हा साजरा केला जातो तर हा बघा अकरा मेला साजरा केला जातो कधी अकरा मेला साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे बघा दगड फुली जी काय वनस्पती ही कोणत्या वायू वायुरूप वाय। वाय। प्रदूषकाला अत्यंत संवेदनशील असते तर बघा सल्फर डायऑक्साईड कशाला सल्फर डायऑक्साईड आम्लयुक्त पर्जन्य पडण्यास नायट्रोजन ऑक्साईड आणि टिंबटिंब हे जबाबदार असतात तर बघा नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड यामुळे बघा आम्लयुक्त पर्जन्य पडत असतो महाराष्ट्रामध्ये नैर्य मान्सून पाण्यापासून पडणाऱ्या पावसाचं प्रमाण किती आहे तर पंच्याऐंशी टक्के लक्षात ठेवा पंच्याऐंशी टक्के पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी शीतवारा आपल्याला ओळखायचं आहे तर सगळेच शीतवारे आहेत बघा पेम्पोरो बोरा आणि मिश्रल हे सगळे काय आहेत बघा शीत वारे आहेत शुक्राचार्य डोंगर हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हा सांगली जिल्ह्यामध्ये आहे कुठं सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गामध्ये येत नाही तर कोळी लक्षात ठेवा कोळी सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशा बरोबर आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अस्तमा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर बघा दोन मे हा दिवस आपल्या भारतामधून संपूर्णपणे जे काही मलेरियाचं निर्मूलन आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत करायचं आपल्याला भारतामधून टी व्हीचं संपूर्ण निर्मूलन बघा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कोणता हा मुलांसाठी ऑक्सफर्ड मलेरिया लसीला मंजुरी देणारा पहिला देश बनलेला आहे तर बघा घाना हा देश आहे पुढ जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकलेला डिंग लिरियन खालीलपैकी कोणत्या देशाचा बुद्धिबळपटू आहे तर बघा चीन या देशाचा बुद्धिबळपटू आहे दोन हजार तेवीसची जागतिक पुरुष बॉक्सिंग चॅम्पियनशिप खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर बघा ताशकंद या ठिकाणी आयोजित करण्यात आली नेक्स्ट बघा फ्युचर ऑफ जॉब्स नावाचा अहवाल खालीलपैकी कोणी प्रसिद्ध केला तर जागतिक आर्थिक मंचाने बघा हा प्रसिद्ध केलेला आहे कोणी जागतिक आर्थिक मंच नेक्स्ट बघा सात्विकर साईज रंकी रेड्डी चिराग शेट्टी हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत कोणत्या बॅडमिंटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या देशामध्ये दे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा फूट उंच आश्वरूट पोचळ्याचं अनावरण केलं आहे तर कोणता देश बघा मॉरिशस हा देश आहे एक मे दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्राचा कितवा स्थापना दिवस साजरा केला तर बघा त्रेसष्टवा स्थापना दिवस साजरा केला कितवा त्रेसष्टवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी किती रेडिओ केंद्राचं लोकार्पण केलं आहे तर बघा एक्क्याण्णव लक्षात ठेवा एक्क्याण्णव नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक कामगार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर एक मेला आपल्या सर्वांना माहिती कामगार दिवस असतो भविष्यामधील जी काही साथीच्या रोगांसाठी चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी नुकतेच कुणी पी आर ई टी नामक उपक्रम चालू केलेला आहे तर जागतिक बँक जागतिक बँकेला आपण म्हणतो वर्ल्ड बँक हिची स्थापना बघा जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये झालेली हिचं हेडक्वार्टर बघा वॉशिंग्टन डी सीमध्ये याचे जे काही प्रेसिडेंट आहे सध्याचे डेव्हिड मालापास आशियाई विकास बँकेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या देशाला आशियाई विकास बँकेने दोन हजार बावीस या वर्षामध्ये सर्वात जास्त कर्ज वितरित केलं आहे तर बघा पाकिस्तानला सगळ्यात जास्त कर्ज दिलेलं आहे खालीलपैकी कोणती कंपनी नुकतेच इन्फोसिसला मागे टाकून बाजारमूल्याच्या बाबतीत भांड बहन... भारतामध्ये सहावी सर्वात मोठी कंपनी बनली आहे तर बघा आय टी सी लिमिटेड कोणती आय टी सी नी लिमिटेड पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे खालीलपैकी कोणाची नुकतीच महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर मनोज सैनिक लक्षात ठेवा मनोज सैनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद पाच हजार दावा करणारा कोणता खेळाडू ठरला आहे तर बघा बाबर आज नेक्स्ट बघा मद्रित ओपन दोन हजार तेवीस ही कोणत्या खेळाडूने जिंकली आहे तर कार्लोस अल्काराज लक्ष ठेवा वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप त्याच्यानंतर बघा वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस ही कुणी जिंकलेली बघा लुका ब्रेसल आणि मद्रिद ओपन कोणी जिंकलेली कार्लोस अल्काराज त्यानंतर वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप कुणी जिंकली बघा डिंग लिरेन चीनचं आहे बघा त्याच्यानंतर डायमंड लीग कुणी जिंकलेली आपल्या सर्वांना माहिती आहे नीरज चोपडाने जिंकलेली बहरीन ग्रँड पिक्स बघा मॅक्स वेटरपस त्याच्यानंतर बघा ऑस्ट्रेलियन ग्रँड पिक्स दोन हजार तेवीस बघा मॅक्स वेस्टरपन पण जिंकलेली सौ कोणत्या राज्यामध्ये दुसरा लिथियमचा सर्वात मोठा साठा सापडलेला आहे तर राजस्थान राज्यामध्ये सापडलेला आहे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपान किती भारतीय अभियंत्यांना प्रशिक्षण देणार आहे तर बघा एक हजार आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसमध्ये भावानी देवीने कोणतं पदक जिंकलं तर या ठिकाणी रौप्य पदक ऑप्शन क्रमांक हे रौप्य पदक जिंकलेलं आहे नेक्स्ट बघा भारतीय नौदलाचे कोणतं जहाजे छत्तीस वर्षाची विशिष्ट सेवा झाल्यानंतर बंद करण्यात आलं तर आय एन एस मगर लक्षात ठेवा आय एन एस मगर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारतातील कोण पहिल्या वायुसेना वाय। हेरिटेज केंद्राचं उद्घाटन कोणत्या के ठिकाणी केलं तर बघा या ठिकाणी चंदीगड या ठिकाणी केलेलं आहे पुढचं बघा सोन्याची समान किंमत लागू करणारं पहिलं राज्य कोणतं केरळ राज्य स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारं देशातील पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे पहा दिव्यांग कलाकारांसाठी पहिला दिव्य कला मेळा दिल्ली या ठिकाणी स्थापन केला भारतामधील संपूर्ण ग्रंथलयाचा मतदारसंघ केरळ या ठिकाणी रेशीम उत्पादकांसाठी रेशीम किट विमा योजना लाँच करणारं पहिलं राज्य बघा उत्तराखंड डी एच एन टू इन्फ्लुएा विषाणूमुळे भारतातील पहिला मृत्यूकूळ झाला बघा कर्नाटक या ठिकाणी झालेलं आहे वन नेशन वन चलनपूट आकार घेणारं पहिलं राज्य बघा गुजरात राज्य आय सी सीच्या पुरुषाच्या एकदिवसीय संघ क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर बघा या ठिकाणी तिसरा क्रमांक कितवा तिसरा रवींद्रनाथ टागोर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आलेली आहे तर बघा सात मे ऑप्शन क्रमांक आहे सात मेला साजरी केलेली आहे ईशान्येमधील कोणत्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या वादामुळे मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या तर मणिपूर या ठिकाणी मणिपूर राज्यामध्ये बघा आदिवासी आणि मैत्री हसा माझे या राज्यामध्ये बहुसंख्य असलेला का जो काय मैत्री समाजाला जी काही टी वर्गामध्ये बघा सामावून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत त्या दरम्यान बघा येथील आदिवासी नागा आणि कुकी समाजाच्या या निर्णयाविरोधी यष्टी व्यतिरिक्त त्यांना इतर दुसऱ्या वर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी ज्यांनी आंदोलनामध्ये केलेली आहे नासाच्या शास्त्रज्ञांनी सिम्युलेटेड चंद्राच्या मातीमधून कोणतं मूलद्रव्य काढलेलं आहे तो ऑक्सिजन अलीकडेच बघा ब्रिटेनचा नवा सम्राट कोण झालेला आहे तर बघा चार्ल्स क्रमांक तिसरा हा झालेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा आणि या ठिकाणी बघा ब्रिटेनचा नवा सम्राट बघा चार्ल्स तीन नंबरचा पंतप्रधान आहे बघा ऋषी सुनक राजधानी लंडन चलं आहे बघा पाऊंड त्या ठिकाणचं सध्या चर्चेत असलेला द केरला स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर राईट आन्सर आहे बघा सुप्तिदो सेन कोण आहेत बघा सुप्तिदो सेन महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील अठ्ठावीसवी जी काय महानगरपालिका आहे कोणत्या देशा कोणत्या आहे कोल्हापूर या ठिकाणी बघा कितवी अठ्ठावीसवी इम्रान खान हे कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत पाकिस्तानचे कुडालचे कुणालचे पाकिस्तानची तर नाटक झालेली बघा आता त्यामुळे नाव